अगले कुछ ही दिनों में 2020 ये साल खत्म होने वाला है और इस साल ने हर किसी को बहुत सारी चीज़ें सिखाई और इस साल को अलविदा कहने और आने वाले साल का स्वागत करने हर साल 31 दिसंबर को लोगों द्वारा जश्न मनाया जाता है। इसे 31 दिसंबर के जश्न के बारे में जब राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख से पूछा गया तो उन्होंने राज्य सरकार द्वारा पारित नियमों के बारे में बताया और सबको न्यू ईयर की बधाई दी। सर्वांना कल्पना है कि 2-3 दिवसांमध्ये नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीचा उत्सव आपल्याला उत्साह माहिती आपल्याला फार उत्साह राहतो संपूर्ण त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न्यू इयरच्या बाबतीत या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून ज्या पद्धतीने आपण सर्व सण सर्व समाजाचे आपण जे काही सण आहेत अतिशय साधेपणाने साजरे केले त्याच पद्धतीनं आपल्याला नवीन वर्ष साजरं करत असताना सुद्धा ज्या काही सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत आपल्या सर्व रेस्टॉरंट बार पब्स जेवढ्या एस्टॅब्लिशमेंट राहतील म्हणजे एसेन्शियल सर्व्हिसेस सोडून त्या 11 चालू राहतील पण 11 कोणी घराच्या बाहेर जाऊ शकत असं नाही। जायचं असेल तर फक्त 5 वरती असेंब्ली 11 नको। कुणाला कुठं औषधानाला जायचं आहे, कुणाच्या कुणाला मित्राकडे जायचं आहे, कुणाला कुठे जेवायला जायचं आहे कुणाच्या घरी तर तो जाऊ शकतो आपल्या व्हेकलनी आणि तसं काही बंधन नाही। पण 11 सर्व एस्टॅब्लिशमेंट बंद राहतील आणि 5 असेंब्ली शहरामध्ये होणार नाही महाराष्ट्रामध्ये याचीसुद्धा सर्वांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे आणि त्याबाबतीत आपण सर्वांनी दक्षता घ्यावी। आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देतो।